नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्र चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. दिवाळी जवळ आलेली आहे आणि तुमची सुद्धा दिवाळीची पूर्वतयारी सुरू झालेलीच असणार. साफसफाई करणं, घर सजवणं हे सगळं आपण करतच असतो, पण त्याचबरोबर फराळाची पूर्वतयारी सुद्धा आता करायला सुरुवात करायला हवी. तर आपला फराळ अगदी विना टेन्शन झटपट होणार आहे. आणि ही पूर्वतयारी कशी करायची यावरती मी एक छानसा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच एंड स्क्रीनला सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. त्या व्हिडिओमुळे तुम्हाला फराळाची पूर्वतयारी करायला खूप छान मदत होणार आहे, नक्की पाहून घ्या. तसेच साफसफाई वगैरे झाल्यानंतर आपण घर सजवतो. घर सजवताना मुख्य प्रवेशद्वार, आपल्या अंगणामध्ये आपण आकाशकंदील लावतो, ओट्यावरती आकाशकंदील लावतो, वेगवेगळी विद्युत रोषणाई करतो, तोरणं लावतो. त्याचबरोबर आपलं देवघर सुद्धा छानसं सजवायला पाहिजे, नाही का? तर मी दिवाळीच्या आधी आता माझं देवघर सुद्धा छान स्वच्छ करून सजवणार आहे फुलांच्या माळांनी. आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या फुलांच्या माळा आणलेल्या आहेत, त्या पहिले तुम्हाला दाखवते. हे बघा, मी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, तोरणं वगैरे आणलेली आहेत. आणि ह्यांनी मी माझं देवघर तसेच मुख्य प्रवेशद्वार वगैरे छानपैकी दिवाळीसाठी सजवू शकणार आहे. ह्या सगळ्या माळा, ही तोरणं मी वसईमधूनच खरेदी केलेली आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही दादर मार्केटमध्ये जाऊन, क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन अगदी होलसेलनी ह्या माळा आणू शकता. खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या माळा हल्ली बाजारामध्ये दिसत आहेत. चला तर मग आता मी माझं देवघर कसं सजवते ते तुम्हाला दाखवते. माझं देवघर आहे, हे वॉर्ड्रोबच्या एका बाजूला मी एक कप्पा आहे तो देवघरासाठी केलेला आहे. आणि सनमाइका आहे पूर्ण, आणि त्याला अशा पद्धतीने दरवाजे आहेत. हे बघा, तर हे देवघर सनमाइकाचं असल्यामुळे, किंवा काही वेळेला आपलं टाईल्स लावलेले असतात, किंवा संगमरवराचं देवघर असतं, मग दिव्याच्या काजळीमुळे किंवा अगरबत्तीच्या धुरामुळे तिकडे काळपट थर जमा होतात, असं ब्राऊन कलरचे थर जमा होतात. मग बरेचदा ते आपण जर रेग्युलर पुसत नसू तर ते व्यवस्थित निघत नाही. मग अशा वेळा कॉलिनचा स्प्रे किंवा डिटर्जंट असं स्क्रबरनी वगैरे घासून ते आपल्याला स्वच्छ करावं लागतं. तर मी सुद्धा आता दिवाळीसाठी देवघर माझं सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे. लख सगळी जी थोडीशी काजळी वगैरे जमा झालेली ती काढून घेतलेली आहे. आणि आता मी देवपूजा केल्यानंतर छानपैकी देवघर सजवणार आहे. मला थोडीशी सजावट करायची आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी दिवा नंतर लावणार आहे. आज खरं तर दिवा आधी लावायचा असतो, परंतु सजावट करायची आहे त्यामुळे रिस्क नको म्हणून मी दिवा नंतर लावणार आहे आज. तर आता ना ह्या माळा वगैरे लावण्यासाठी ना अशा पद्धतीने, हे बघा, ह्या हुक्स मिळतात बाजारामध्ये, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा सहज मिळतील, ह्याचा मी वापर करणार आहे. आता हे हुक आहेत ना, हे तुम्हाला माहितीच असतील. हे बघा, दोन प्रकारचे हुक आहेत, पण मी तुम्हाला जर माहिती नसेल तर माहिती करून देते, म्हणजे तुम्हाला सुद्धा सजावट करताना ह्याचा उपयोग होईल. तर हे ऑनलाईन वगैरे सहज मिळतात, किंवा जिकडे प्लॅस्टिकचे हल्ली सामान मिळतं ना त्यांच्याकडे पण असतात. आणि ह्याला चिटकवण्यासाठी ना मागे हे जे पापुद्रा आहे ना वरचा, तो काढून टाकायचा, ही फ्लेम आहे ती, आणि ते चिटकवून टाकायचं. म्हणजे आपल्याला काय ड्रिल वगैरे करण्याची पण गरज नसते, आणि आपण सहज ह्याला किचनमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो छोट्या छोट्या वस्तू वगैरे अडकवण्यासाठी. तर लाइटिंग वगैरे हँग करण्यासाठी, कंदील लावण्यासाठी, असे वेगवेगळ्या माळा वगैरे अडकवण्यासाठी हे सहज आपण वापरू शकतो, कारण माळांना वगैरे जास्त वजन नसते. तसंच हे जे असे हुक आलेले आहेत, तर हे हुकसुद्धा तुम्ही असे, त्याच्याबरोबर डबल टेप येते ती चिटकवायची, आणि चिटकवून दोन्ही टेप वरचा कवर काढून डबल टेप चिटकवली की ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही हँग करू शकता. हे असं ट्विस्ट केलं की ते लॉक होतं अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये तुम्ही माळा वगैरे अडकवू शकता. तर हे दोन्हीही खूप युजफुल आहे, तुम्हाला दिवाळीच्या डेकोरेशनसाठी उपयोगी येईल म्हणून मुद्दाम सांगितलं. चला आता मी सजावटीला सुरुवात करते. तर मी पहिले तुम्हाला माळा दाखवते. हे बघा, ही सुंदर अशी एक माळा आहे, ही मी तुम्हाला आधीही दाखवलेली आहे. तर ह्याचं मी तोरण म्हणून उपयोग करणार आहे. त्यानंतर अजून एक हँगिंग आहे छानसं, हे बघा, खूप सुंदर हँगिंग आहे. हे बघा, त्याला खाली असे लटकन आहेत, ह्याचा सुद्धा खूप छान उपयोग आपण करू शकतो. आपण मुख्य प्रवेशद्वारा जवळ सुद्धा सजावटीसाठी हे वापरू शकतो. त्यानंतर अजून एक छानसे लटकन आहे, हे बघा,
सुंदर असे हे लटकन आहेत, तर हे सुद्धा मी सजावटीसाठी वापरणार आहे. चला तर मग आता तुम्हाला मी सजावट करूनच दाखवते. देवघराचं आम्ही छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे आणि देवघर खूप सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला जवळून व्यवस्थित दाखवणारच आहे, परंतु त्याआधी आता मी पहिले दिवा लावून घेते देवाला. आता देवाला दिवा लावताना असं आपण फुलांचं डेकोरेशन केल्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण मग धुरांनी किंवा ज्वाळांनी त्या माळा वगैरे काळ्या व्हायला नको. त्यासाठी काय करायचं की असे झाकण असलेले दिवे वापरायचे, म्हणजे ज्वाळा वरती लागत नाहीत आणि तो भाग काळा होत नाही वरचा. त्याचबरोबर अगरबत्तीसाठी असा जर आपण स्टँड वापरला तर धूर आहे तो सगळीकडे व्यवस्थित पसरतो, एकाच ठिकाणी लागत नाही आणि काजळी वगैरे पकडत नाही. तर अशा पद्धतीने आपण काळजी घेऊन दिवा आणि अगरबत्ती लावली तर आपलं डेकोरेशन छान राहील आणि जास्त वेळ ते व्यवस्थित टिकेल. बघा असे मी हुकचा उपयोग केलेला आहे, इकडे तुम्ही बघू शकता. फायनली मी अशा पद्धतीने माझं देवघर सजवलेलं आहे आणि ते खूप सुंदर दिसत आहे. काय तर मग आजचं हे सुंदरस देवघराचं माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून कळवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. अशा प्रकारचं डेकोरेशन तुम्ही दिवाळीत, नवरात्रीत, गणपतीत सुद्धा करू शकता. तसेच मुख्य प्रवेशद्वाराला, घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीची तुम्ही सजावट करू शकता. मुख्य प्रवेशद्वार कशा पद्धतीने सजवायचा हे सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ती सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.